प्रभूची स्तुती असो काही वर्षांअगोदर माझी आजी जेव्हा प्रभूकडे गेली आणि मरण पावली त्यावेळेस तिच्या सगळ्या साड्या आणि सगळ्या गोळा करून एका प्लॅस्टिक बॅगमध्ये ठेवलं होतं आणि मी त्यावेळेस तिथे बसली होती आणि मी तिच्या त्या, त्या बॅगेकडे बघत होती आणि मला असंच वाटलं की आजी हे सगळं घेऊन नाही गेली ती हे सगळं इथेच ठेवून गेली आणि मला असं वाटायला लागलं आपण किती लोभी असतो आणि माझं तुझं करत असतो हे माझं आहे हे माझं आहे आणि आणि शेवटी आपल्याला ते सगळं सोडून द्यायचं आहे जेव्हा आपण येशूकडे जाणार आहोत हे बघून मला वेगळंच वाटलं आणि आजचा विषय पण आपण असंच काहीतरी बोलणार आहोत जे प्रभू येशू आपल्याला आहेत की बायबलमध्ये असं काय झालेलं की प्रभू एका माणसालाबद्दल एक दाखला सांगत होते आणि तो खूप छान दाखला आहे जो मला खूप आवडला तर असं झालं की बायबलमध्ये असं लिहिलं आहे की एक व्यक्ती आला प्रभूकडे आणि तो व्यक्ती प्रभूला सांगत होता की प्रभू माझा भाऊ आहे ना तो माझी प्रॉपर्टीचं जे माझं भाग आहे तो मला देत नाही आहे आणि म्हणून तुम्ही त्याला काहीतरी तुम्ही काहीतरी सांगा तर प्रभू येशू म्हणतात की मला कोणी जज बनवलं आहे किंवा न्यायाधीश बनवलंय याच्यावर आणि ते बोलतात की मी ते दाखला सांगतात तर प्रभूला हे नक्की सांगायचं होतं की जे स्वर्गाचं राज्य आहे जे ज्याच्यासाठी प्रभूने आपल्याला या पृथ्वीवर आणलं आहे त्याच्यामध्ये धन संपत्ती आणि आपण जे गोळाबेरी करतो आणि जे मा मार मारझोड करतो आणि हे सगळं जे गोळा करतो त्याचं काहीही उपयोग नाही आहे म्हणजे हे सगळं सोडून द्यायचं आहे आपल्याला आणि आपण जेव्हा प्रभूकडे जातो तेव्हा काय नक्की बघितलं जाणार प्रभू येशू आपल्याकडून जेव्हा न्यायनिवाडा असेल तेव्हा ते आपल्याकडून काय मागतायत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर प्रभू या दाखल्यामध्ये बोलत होते की एक श्रीमंत व्यक्ती होता तो श्रीमंत मूर्ख व्यक्ती होता म्हणजे हा रिच फुलचा पॅरेबल आहे तर तो, तो श्रीमंत मूर्ख व्यक्ती त्याच्याकडे भरपूर पिके आले होते आणि त्याला असं वाटलं त्याच्या जमिनीला एवढे पिके आले तर त्याची जी कोठारे त्याच्यात ते पुरत नव्हते आणि तो स्वतःच्या मनात असा म्हणतो की मी काम करतो मी मोठी कोठारे बांधतो ही तोडून आणि त्या मोठी कोठाऱ्यांमध्ये हे सगळे पिके ठेवतो मग मी मस्त खाईल पिएल मजा करेल आणि असं सगळं तो बोलत असतो त्यावेळेस असं झालंय तो काय बोलतो मग मी आपल्या जीवाला म्हणेल हे जीवा तू पुष्कळ वर्ष पुढेल इतका माल ठेवलेला आहे विसावा घे खा पी आणि आनंद कर आपला पण स्वभाव असाच असतो ना आपल्याला वाटतं एखा काहीतरी एक मोठी लॉटरी लागली नाहीतर हे जे आपण सेविंग केले आहेत हे आपण बरेचसे पुरेसे पैसे आले की आपल्याला मग काय टेन्शन नाही मग आपण आरामात मस्त खाऊन पिऊन राहू पण बघा काय पुढे दिले परंतु देवाने त्याला म्हटले अरे मूर्खा आज रात्री तुझा जीव मागितला जाईल मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल जो कोणी स्वतःसाठी द्रव संचय करीतो व देवाविषयी बाबत बाब बाबतीत धनवान नाही तो तसाच आहे तर हे हा दाखला आहे हा जरा वाचल्यावर आपल्याला काहीतरी वेगळंच वाटतं की प्रभू असे का आहेत तर प्रभूला आपल्याला हे नक्की सांगायचं आहे की हा मूर्ख व्यक्ती ह्याला ठाऊकच नव्हतं की त्या दिवशी त्याचा प्रभू त्याला घेऊन जाणार आहे त्याचं म तो मरण पावणार आहे आणि तो फक्त फ्युचरचा विचार करत होता तर त्याचं तर ह्याचा अर्थ काय की हा मूर्ख व्यक्ती ज्या बायबलमध्ये आपण मूर्ख शब्द बघतो तर मूर्ख असा व्यक्ती आहे जो देवाला देव आहे याच्यावरती विश्वास ठेवत नाही आणि म्हणून तो हा मूर्ख व्यक्ती पण जेव्हा त्याचे हे कार्य करत होता तेव्हा त्याच्या बोलण्यामध्ये फक्त मीपणा होता तो बोलत होता मी असं करेल मी आपली कोठारे हे करेल आणि मी आपलं सर्व धान्य व मालमत्ता साठवीन तर तो, तो मीपणा असल्यामुळे त्याच्या बोलण्यामध्ये एकदाही परमेश्वराचा उल्लेख नव्हता किंवा शेजारीचा उल्लेख नव्हता म्हणजे लोकांचा उल्लेख नव्हता आणि म्हणूनच Uh, मूर्ख व्यक्ती तो असतो जो फक्त स्वतःचा विचार करतो तो देवाला त्याच्या केलेल्या गोष्टींमध्ये आणत नाही मग आपण विचार केला पाहिजे जेव्हा आपण काहीही कार्य करतो आपण प्रार्थना करतो पण आपण सर्व्या गोष्टींना प्रभूला प्रभुत्व प्रबु देतो का आपण आपल्या जॉबवर प्रभुत्व प्रभूला देतो का आपण आपल्या फायनान्सवर आपल्या पैशांवरती प्रभूला राज्य करायला प्रभूला राजा बनवतो का आणि ह्या सगळ्या सेक्टर आहेत आपले आपले रिलेशनशिप आपले जॉब आपली ना नातीसंबंधी या सगळ्यांना आपण प्रभू येशूला दिले पाहिजे आणि मग आपण त्यांना पण विच त्याच्यामध्ये सामील केलं पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला कळते की जेव्हा आपण अपन, आपल्यामध्ये लोभ येतो लोभी स्वभाव येतो तेव्हा आपण दुसऱ्यांचा विचार करत नाही आणि आता प्रभू बोलतायत की हा लोभी स्वभावामुळे कधी कधी आपण तुरुंग तुरुंगात राहतो म्हणजे आपण एक प्रिझनर बनतो आणि आपल्याला ना ते फ्रीडम नाही आहेत आपण ना आजच्या दिवशी खुश नाही राहू शकत आपल्याला नुसतं फ्युचरचं टेन्शन असतं की पुढे कसं होईल हे कसं होईल ते कसं होईल म्हणून प्रभू म्हणतो की जो व्यक्ती लोभी नाही आहे तो आजही खुश राहू शकतो कारण त्याला प्रभूवर विश्वास आहे की जेवढं मला लागेल तेवढं मला मिळेल दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे प्रभू सांगत होते की अनंत जीवनासाठी हे जी जे आपण गोळा बेरी केली आहे त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे म्हणून तुम्ही देवाच्या नजरेत श्रीमंत बना देवाच्या नजरेत कसं श्रीमंत होणार देवाच्या नजरेत श्रीमंत होण्यासाठी जे काही आपल्याकडे दिलं आहे ते आपण गरिबांना मदत करू शकतो का ज्याला नाही आहे त्याला ते देऊ शकतो का तर तुम्ही म्हणाल की माझ्याकडे एवढे पैसे नाही आहे मी कसं देव देऊ शकतो कारण तर पैसे देणं हे तर चांगलंच आहे जर का आपण श्रीमंत आहोत तर आपण पैसे दिले पाहिजे पण ज आपण आपला वेळ देऊ शकतो आपल्याला देवशब्द माहिती आहे तर आपण देव शब्द देऊ शकतो कोणी जर का ना कुठेतरी उदास आहे तर आपण त्याला चांगले शब्द देऊन प्रोत्साहन देऊ शकतो अशा प्रकारे आपण आर्म्सगिव्हिंग केली पाहिजे आणि म्हणून आपला लोभी स्वभाव कमी होऊ शकतो जेव्हा आपण दान देतो कसल्याही गोष्टीचं दान दिलं तर दुस तिसरी गोष्ट म्हणजे चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला एक समजतं की दे येशूचे शिष्यांनी नेहमी पण जे आपले सांसारिक टेन्शनं खूप हो असतात हे कसं होईल खाणं पिणं मिळेल का जॉब मिळेल का जे गरजेचं आहे पण प्रभू म्हणतात की स्वर्गाचं राज्य याच्याबद्दल तुम्ही विचार करा तिथे आपला प्रवेश झाला पाहिजे तिथे आपण लोकांना घेऊन गेलो पाहिजे ते अनंत जीवन आहे हे फक्त सत्तर वर्ष किंवा ऐंशी वर्ष किंवा पन्नास साठ आपल्याला नाही माहिती पण तिकडच्या जीवनाचा विचार करा आणि त्याच्यासाठी तुम्ही आत्ता तयारी करा आणि परमेश्वराच्या नजरेत श्रीमंत राहा आ, दोन तीन पॉईंट्स अजून आहेत जे मी तुम्हाला जरा बघून सांगते कारण का याच्यात भरपूर काय काय चांगलं आहे की तुम्ही आता हे प्रश्न विचारले पाहिजे की तुम्ही तुमचा एक्स्ट्रा टाईम एक्स्ट्रा मनी एक्स्ट्रा एनर्जी ती कुठे घालवतायत आणि या या धनवान व्यक्तीमधून आपण काय शिकू शकतो आपण हे शिकू शकतो की पुढ पुढे आपल्याला माहीत नाही आहे बघा आता हा पॅन्डेमिक आला आणि आपण आपली कोठारे बांधत होतो आणि आपल्याला अचानक कळलं की आता काहीच फायदा नाही आहे तर मग आपण आत्ताचा विचार करूया आत्ता आपण कसं प्रभूचं वचन दुसऱ्यांना देऊ शकतो काय करू शकतो आणि एवढे संपत्तीने कधी त्याचं आयुष्य मात्र वाढवलं नाही त्यांनी एवढी संपत्ती वाढवली पण त्याच्या आयुष्यामध्ये तो एक दिवससुद्धा वाढू शकला नाही एक ताससुद्धा वाढू शकला नाही त्याच प्रकारे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण याच्यातला मेन पॉईंट आहे की हुम इट गो ते कोणाचं होईल जे तुम्ही गोळा केला आहे जे तुम्ही साठवून ठेवताय ते तुमचं नॉलेज ते तुमचं एवढं हार्डवर्क आहे एवढं तुम्ही केलेली मेहनत आहे ती कुठे जाणार आहे ते कुठेच नाही जाणार आहे ते इथेच राहणार आहे म्हणून प्रभू म्हणतात प्रेम करा प्रभू येशूवर त्यांच्या लोकांवर सगळ्या पृथ्वीवर आणि मनानी मन खोलून द्या कारण लोकांना आता गरज आहे आणि स्वर्गाचं राज्य तेव्हाच येईल जेव्हा सर्व लोक एका स्थानावर असतील ऑन द सेम लाईन ऑल द ऑल द रिच ऑल द पुअर दे ऑल शुड कम ऑन द सेम प्लॅटफॉर्म हे प्रभूला हवं आहे की आपण जस्टिस करावी आणि म्हणून आपल्याकडे जे आहे ते आपण दुसऱ्यांना दिलं पाहिजेल आणि मदत केली पाहिजे oh, हेच सांगायचं होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय